नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, अल्फान्झो डॉडेट यांनी लिहिलेली द लास्ट लेसन ही गोष्ट आपण शिकत आहोत. अल्फान्झो डॉडेट हे फ्रेंच लघुकथा लेखक आणि कादंबरीकार होते. कोणतीही गोष्ट समजून घेण्याआधी त्या गोष्टीची पार्श्वभूमी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण द लास्ट लेसन या गोष्टीची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेणार आहोत. द लास्ट लेसन या कथेची पार्श्वभूमी आहे फ्रँको प्रशियन वॉरची, म्हणजेच 1870 ते 1871 मध्ये झालेल्या फ्रान्स आणि प्रशिया यांच्यामधील युद्धाची. आता तुमच्या समोर एक नकाशा आहे. या नकाशामध्ये तुम्ही फ्रान्सही बघू शकता आणि प्रशिया देखील बघू शकता. हे युद्ध झालं होतं एका देशामध्ये आणि एका राज्यामध्ये. फ्रान्स हा देश आहे आणि जर्मनीमधलं प्रशिया हे एक राज्य आहे. या युद्धामध्ये फ्रान्सचं नेतृत्व केलं होतं लुईस नेपोलियन यांनी आणि प्रशियाचं नेतृत्व केलं होतं ऑटोवन बिस्मार्क यांनी. या युद्धामध्ये प्रशियाला फ्रान्सवरती भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. फ्रान्समधली बोलली जाणारी फ्रेंच ही भाषा त्यांना बंद करून तिथे जर्मन भाषा शिकवणं सुरू करायचं होतं आणि जर्मन संस्कृतीचं देखील वर्चस्व त्यांना फ्रान्समध्ये प्रस्थापित करायचं होतं. नकाशा पाहत आहात. या नकाशामध्ये एक ऑरेंज कलरनी भाग एक रंगवलेला आहे, तो आहे ॲल्सेस आणि लॉरेन हा फ्रान्सचा प्रदेश. या युद्धामध्ये प्रशियानी हाच फ्रान्सचा प्रदेश काबीज केला होता. द लास्ट लेसन या कथेमध्ये जो फ्रान्स नावाचा मुलगा आहे तो देखील याच भागात राहत होता आणि या भागामध्ये आता फ्रेंच शिकवणं बंद होणार होतं आणि त्याऐवजी जर्मन भाषा शिकवली जाणार होती. याच सगळ्या पार्श्वभूमीवर द लास्ट लेसन ही गोष्ट घडत आहे. धन्यवाद.